हेलो रब, तो कैसा है सभी लोग। मैं आ चुका हूँ आप सबका प्यारा सबसे दुलारा इग्निश दुलवारा, आप सभी लोगों को एंटरटेन करने के लिए। सबसे पहले मेरे को ये बताओ कि आपको ये इंट्रो लगा कैसा। अगर अच्छा लगा तो काइंडली प्लीज कमेंट इन द कमेंट सेक्शन बिलो, और मेरे को बताओ कि यार तुझा कंटेंट तुझा इंट्रो इतका सुंदर होता कि मी अगदी जेवण सोडलं मस्ती करते। अशा पद्धतीने हा झोपलेला आहे आणि काल कसं वाटलं? नाहीस मग काल भास कसं वाटलं तुला? काय एक्झॅक्टली खूप डेंजर होतं, पण आज थोडं रिलॅक्स मध्ये। अच्छा, ओके, नाव ही स्टेबल, करंटली स्टेबल, ठीक आहे। आता मला माझ्या मित्राची ही दर्द कहाणी किंवा त्याचा एक्सपिरियन्स आवडत नाही आहे, म्हणून मी त्याला अंगारा लावतो। काय बोलशील? काय नाही रे, काय नाही, अरे बाबा काय नाही, अरे काय नाही, कुठली, अरे डिलीट मारली काम, अरे अरे यार वॉइस, अरे वॉइस तर त्याला आम्ही असं लावतोय टिक्का, तुला नाही माहिती याचं नाव आहे काय? तुझं नाव तेज। नाईस, तर हा आमचा असं भला मोठा फ्लोर आहे ज्यामध्ये चार फ्लॅट्स आहेत, आणि चारही फ्लॅट्समध्ये माझे सर्व मित्र आहेत, आणि आम्ही एकमेकांच्या घरात जाऊन हैदोस घालतो, मजा मस्ती करतो आणि एक दुसऱ्याचे संसार मोडत असतो। कधी आमच्या घरातलं काही संपलं तर आम्ही इकडे जाणार, यांचं काही संपलं तर ते इकडे जाणार, यांचं काही संपलं तर ते इकडे जाणार, यांचं काही संपलं तर ते आमच्या घरी येणार। असं मजा मस्ती आणि खूप आनंदमय असं वातावरण आम्ही इथे क्रिएट करण्याचं बघतो। अँड द मेन थिंग इज हे फाईव्ह स्टारपेक्षा कमी नाही आहे, ठीक आहे। बॅचलर्स ऑर इंजिनियर्स, ठीक आहे, यांना कसलीच हायफाय गोष्टीची गरज नाही आहे, ते कुठेही राहू शकतात, अगदी ओयोमध्ये सुद्धाही। तर आता मी ऑलमोस्ट रेडी झालो आहे, मी आताच उठलो आणि माझी आज नाईट शिफ्ट आहे, सो अराऊंड 8 उठतो, फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करून ते बघा, कुकरची शिट्टी पण झालेली आहे, माझं जेवण ऑलमोस्ट रेडी झालं आहे, सो मी जेवणार आहे, युनिफॉर्म घालणार आहे आणि बाय 9 मी माझ्या बस स्टॉपच्या जवळ जाणार आहे, तर बस विल पिकअप मी आणि मला कंपनीमध्ये ड्रॉप करेल, आणि फ्रॉम 10 to 6 माझी ड्युटी असेल फॉर 8 hours, और कल सुबह मैं सुबह 7-7:30 आ जाऊंगा। थोड़ा सा डिफिकल्ट असतं नाईट शिफ्ट, पण काही नाही, स्टार्टिंगला डिफरंट वाटतं, बट वन्स यू ॲडजस्ट युअर सेल्फ इन द पर्टिक्युलर रुटीन त्या सर्व गोष्टी होऊन जातात। ओके, तर गाईज कर्नाटकामध्ये येऊन मला जवळजवळ 4.5 होऊन गेलेत आणि मी फारसं इथे पाऊस बघितलं नाही आहे, ॲज पर जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पडतं त्या हिशोबाने इथे खूप कमी प्रमाणात पाऊस पडतं, आणि काल रात्रीपासून थोडंसं पाऊस पडायला लागलं इकडे, आणि आपल्या इथे नोव्हेंबर चालू झाला की जनरली दिवाळी तर असतेच आणि हिवाळा हा सीझन किंवा विंटर सीझन चालू असतो, पण इथे काहीतरी वेगळंच आहे, इथलं वातावरण खूप डिफरंट आहे। आणि मेजरली द मेन थिंग इज की आपल्याकडे बऱ्याच साऱ्या विविध प्रकारचे झाडं आहेत, आपल्या घराबाजूला पण वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं, छोटे छोटे प्लांट्स आहेत, पण इकडे तुम्ही बघायला जाल ना तर इथे जेथे तिथे तुम्हाला कडीलिंबाचे झाडं दिसतील, ॲज इन मी तुम्हाला दाखवतो, नुसते कडीलिंब आहेत। हे कडीलिंबाचं झाड, अगेन म्हणजे तुम्हाला जेवढी झाडं दिसतील ना तेवढ्या झाडांमध्ये कडीलिंबाचे झाडं तुम्हाला मेजरली दिसत। तर बाय चान्स तुम्ही कधी इथल्या डोंगरांवरती गेलात ना तर तुम्हाला फारशी मोठी झाडं दिसणार नाही,
जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये घनदाट जंगल असतं, झाडं खूप असतात, वेली खूप असतात, विविध प्रकारचे पक्षी वगैरे असतात, तसं तर मी अजूनपर्यंत इथे काही अनुभवलं नाही आहे. पण लेट्स सी, ते गोकर्ण बीच आहे ना, तिथे मला एकदा जायचं. फायनली मी माझ्या कॉलनीमध्ये आलो आहे. ओके, तर मी आत्ता फ्लॅटवरती आलो आणि काहीतरी ब्रेकफास्ट बनवण्याचा प्रयत्न करतोय. बिकॉज काल रात्रभर मी उपाशीच होतो, म्हणजे जेवून गेलो होतो, पण ते 8 तास काहीच खाल्लं नाही. सो मी बनवणार आहे भुर्जी आणि ब्रेड. कांदे आहेत, लसूण आहे, टोमॅटो आहे, फक्त मिरची नाही आहे. तर आता मी मिरची आणायला मित्राकडे जातो. कुठे गेलं? अरे हाय, आत मुलं. गुड मॉर्निंग. सो माझ्या मित्राचे इथे कुकर चालू आहे, मीन्स तो जेवण बनवतोय आणि मी बघतो. हा, फायनली एक मिरची मिळाली. यांचं किती स्वच्छता आहे. आमच्याकडे पण अशीच स्वच्छता असते, पण काय करणार, आमच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट लागली आहे ना सर्वांना. सो एक अनमोल अशी मिरची मिळालेली आहे. हे गाजर हे, अरे नाही, मिरच्या खूप आहेत रे, सर्वच घेऊन जातो. कोणी बघत तर नाही ना. सो फायनली मी त्यांच्या किचनच्या तिजोरीतून ऑलमोस्ट इतक्या मिरच्या आणल्यात. इथे 2 टोमॅटो, 1 टोमॅटो आहे, 1 कांदा आहे. कांदा पण नशिबाने कांद्याचं घात केलं. अच्छा, हमको से गा रिया है. तर काही करू शकत नाही. आणि इथे 2 अंडी आहेत. सो लेट्स मेक अ गुड भुर्जी आणि आजचा दिवस एक्झिक्यूट करूया. इथे आल्यानंतर ना जेवणामध्ये खूप बदल झाला आहे, अगदी तेलामध्ये सुद्धा खूप बदल झाला आहे. तर मी आईने दिलेला तुपाचा डब्बा आहे तो मी यूज करतो, तो संपला आहे म्हणून मी आता मार्केटमधून एक न्यू डब्बा आणला आहे, म्हणजे घीचा डब्बा. घी तुम्ही 1 स्पून ऑफ घी तुम्ही तुमच्या कोणत्याही डिशमध्ये टाका आणि त्याचा स्वाद आणि टेस्ट तुम्ही नक्की बघा, खूप बदलेल. खरं सांगायचं झालं तर मी जेव्हा केव्हा जेवण बनवतो माझ्यासाठी किंवा माझ्या मित्रांसाठी, तेव्हा मला काही गोष्टी रीतसर त्या त्या जागेवर लागतात. अगदी मसाल्यांपासून, चॉपिंग पॅडपासून, हिरव्या भाज्यांपासून, किंवा नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेजसुद्धा मला प्रॉपर धुतलेलं हवं असतं. आणि अशा पद्धतीमध्ये मी जेवण बनवतो. जेवण बनवणं हे मी आई बाबांकडून दोघांकडून शिकलो आहे, पण जनरली चिकन किंवा मटण नॉनव्हेज बनवणं हे मी बाबांना बघता बघता शिकलो आहे. बाबा अप्रतिम नॉनव्हेज बनवतात, मटण असेल, चिकन असेल, त्यांच्याकडूनच शिकलो आहे. आपल्या आग्रेंमध्ये किंवा आपल्या मराठी बांधवांमध्ये गाव जत्रा, गाव टाकणी हा सण असतो, ज्यामध्ये गावातून आपल्याला प्रसाद म्हणून थोडंसं प्रत्येकाच्या घरात मटण जातं. आणि तेव्हा तो क्षण, तो अनुभव, आणि त्यावेळेला जेव्हा बाबा मटण बनवतात किंवा आई बनवते आणि त्या मटणासोबत गोड गोड वडे असतात, ते खाण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. सो या गोष्टी तुम्हीसुद्धा ट्राय करा. जेव्हा तुम्ही एकटे असाल घरीसुद्धा बनवा, आईवडिलांना द्या आणि काहीतरी नवीन एक आनंद आणि एक नवीन आठवण कॅप्चर करा की बाबा मी काहीतरी केलं आहे, तुम्हाला कसं वाटलं. जस्ट त्यांच्याकडून एक ॲप्रिशिएशन घ्या आणि असं छोटे मोठे गोष्टी करत राहा. सत्यानाश,
किती मसाला पडलाय ना. ओके सो गुड मॉर्निंग गाइस, और अभी बज गए हैं 1:15 और मेरी मॉर्निंग अभी हुई है कारण की मी आत्ताच उठलो आहे. माझी काल रात्री नाईट शिफ्ट होती आणि त्यानंतर मी सकाळी आलो, भुर्जी बनवली, भुर्जी ब्रेड खाल्ली जी तुम्ही पाहिलंच आहेत, आणि उसके बाद मैं डिरेक्टली सोने गया हूँ और अभी उठ के आया हूँ आप सभी लोगों को देखने के लिए, सभी लोगों के साथ बातें करने के लिए. जरा जास्त अच्छा लगे चल झूठा. एनिवेज मी बरेच दिवसापासून प्लॅन करतोय दॅट मी काही बाहेर जाणेवाला मुझे यहाँ जाना है, मुझे वहाँ जाना है, लेकिन यार गाइस ते पॉसिबलच होत नाही आहे बिकॉज मला सुट्टी नाही आहे. आणि जरी सुट्टी मिळाली तर एक दिवसात कुठे जाणार आहे. माझ्या एरियापासून गोकर्ण हा बीच किंवा गोकर्ण हा टाउन खूप लांब आहे, अराउंड इट टेक्स अराउंड 7 to 8 hours तिकडे पोचायला. उसके बाद अगर हम्पी जाना है तो हम्पी जाने के लिए प्रॉपर पूरा दिन चाहिए. जिथे जाऊन आम्ही मी तुम्हाला प्रॉपर व्लॉग एक्सप्लोर करून दाखवेन, प्रॉपर सिनेमॅटिक्स व्हिडिओज दाखवेन. सो घाई घाईत जाऊन काही उपयोग नाही की हां बाबा आलो असं नाही. ठीक आहे, तर मी प्रयत्न खूप करतोय जाण्याचा, जशी सुट्टीमुळे त्या लगेच त्या दरम्यान लगेच बरोबर बोलू जशी सुट्टी मिळेल तसं मी लगेच जाण्याचा प्रयत्न करेन. पण हार्डली 2 दिवस सुट्टी मिळाली. काइंडली प्लीज तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका 2 दिवस सुट्टी. अच्छा हमको से गाड़ी आ त्यांनी होणार तर काहीच नाहीये, पण मला मनाला एक शांती मिळेल की बाबा हां काहीतरी होतंय. ठीक आहे, कहते हैं ना कि अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहने की कोशिश करोगे तो पूरी कायनात उसे आम से मिलाने की साजिश रचती है या रचाती है. तुझा रे बाबा तुझा, जो कुछ भी हो. That's what I am telling you, that I am trying my best आणि मी प्रॉमिस करते तुम्हाला मी लवकरच आउटडोर शूट, सिनेमॅटिक शूट्स आणि व्लॉग्स मी तुमच्यासाठी आणत जाईन. आय प्रॉमिस यू, तुमचा हात मला द्या. चल झूट. हां ओके, सो मी तुम्हाला प्रॉमिस करतो असं ठेवा असं. हां ठीक आहे असं. ठीक आहे, तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने मी तुम्हाला प्रॉमिस केलं दॅट आय एम गोईंग टू एक्सप्लोर सम गुड मुमेंट्स अराउंड कर्नाटक. ठीक है, आज काही खरं नाहीये बाबा. ॲक्च्युली ना इथे आल्यानंतर ना जेवणाचे खूप वांदे झाले होते. कोण किती दिवस बाहेर मेसमध्ये खाणार आहे ना, म्हणून मी विचार केला, मी नाही आम्ही सर्वांनीच विचार केला की चला भाई इंडक्शन घेऊयात, भांडी घेऊयात, आणि असंच जे जे जेवणासाठी लागणारं साहित्य आहे ते आपण दर महिन्याला आपण मस्तपैकी मार्केटमधून आणायचं आहे आणि स्वतः जेवण बनवायचं आहे. आणि ट्रस्टमुळे आम्ही खूप छान पद्धतीने जेवण बनवतो, आधी कोणालाच येत नव्हतं, मला येत होतं आणि माझ्यासोबत एक मित्र आहे रोहन त्याला येत होतं आणि दुसरा अमूलला थोडंसं येत होतं जेवण. पण लिटरली हळूहळू प्रत्येकाला जेवण येतं आणि आता परिस्थिती अशी आहे की कोणीच उपाशी राहणार नाही. आधी वाट बघायचे की हां विघ्नेश कधी येणार आहेस, हां रोहन कधी येणार आहेस, आम्हाला जेवण पाहिजे. पण आता सर्व स्वतःचे मालक झाले आहेत आणि सर्व छान पद्धतीने जेवण बनवत आहेत आणि प्रेमनी पण खूप छान पद्धतीमध्ये जेवण बनवलं आहे. फक्त थोडंसं सोयाबीनमध्ये मसाला कमी आहे. सोयाबीन जशी सोयाबीन मिळते तशीच ती सोयाबीन मला वाटली, म्हणून मी असं करून असं हात मारलं. पण एनिवेज प्रत्येकजण ट्राय करत आहे आणि प्रत्येकजण काहीतरी शिकत आहे हे महत्त्वाचं आहे. बडा दॅट इज फॉर टुडे, और बहुत सारे कंटेंट्स आते रहेंगे, छान पद्धतीचे ब्लॉग होत राहतील. आज मला जितकं पॉसिबल झालं मी ते तितकं रेकॉर्ड केलं. तुम्हाला या ब्लॉगमधून कोणतं पार्ट आवडलं ते प्लीज काइंडली कमेंट करा आणि तुमचा प्रतिसाद मला कळवा आणि प्लीज मला खूप 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 प्रेम द्या. कारण की एकदा महाराष्ट्रात आलो ना की महाराष्ट्रात आल्यानंतर आपले ते फिरण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आपले गडकिल्ले, आपल्या महाराजांचे गडकिल्ले, त्यांचे शिकवण, त्यांची प्रत्येक एक गोष्ट तिथे एक्सप्लोर करण्यासारखं खूप आहे. आणि आपल्या इथे बऱ्याच गोष्टी आहेत जे कदाचित
इथे बघायला नाही मिळणार आहे, पण ते आपल्या महाराष्ट्रात नक्कीच बघायला मिळेल. आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला असल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं म्हणत नाही आहे मी, ते तुमच्यावरती आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच, टेक केअर. आणि तुम्ही जिथे आहात तिथे छान पद्धतीने राहा. आपल्या आईवडिलांना खूप काय बोलतात अभिमान वाटेल असं खूप मोठं काम करा, त्यांचं नाव खूप रोशन करा आणि स्वतःच्या लाईफमध्ये खूप चांगल्या पदावर जाऊन खूप चांगलं नाव कमवा. हीच मी माझ्या गणपती बाप्पाकडे आणि कृष्णदेवांकडे अपेक्षा करतो, इच्छा ठेवतो. आणि माझा आजचा ब्लॉग संपवतो. थँक्यू सो मच गाईज, बाय बाय.